पोस्टपोन जाले लेटर गेला म्हणून कोणी पाडले नाही. ऑर द सेम
आदले दीस लेटर आदले दीस लेटर ऑफिस सोमतेच ऑर्डर का आदले दीस लेटर पैली उल घेता ना आज एक आज टाइम वेस्ट किया डेट दौर क्या बेकार ना खूब काम आम जेना टाइम दौर शेड्यूल सब दौर टीम दौर सी दौर तुम्हें दौर आदले दीस लेटर धटा कि पोस्टपोन आदले तो लेटर धटा पे मजा आए रिसंटली जॉयन जला पण या ऑफिसांच्या हा हा ऑफिस ऑफिस चेअर आणि ऑफिसाकडे हे करता माझे काम आमचे हे असा कंप्लेंट हा की तुम्ही आदले दीस आमकाली पळयतात पण तो बिल्डर आदले दीस तुमका लेटर करता रोकडी तुमची हांगा टीम बोललेली हा रोकडी तुम्ही पोस्टपोन म्हणून सांगता हे किती आदले दीस बिल्डरांक त्यांनी रिप्लाय कसो तुम्ही एक्सेप्ट करता लीव धाडली सांगला डॉक्टर सजेस्टेड टू टेक बेड रेस्ट सांगले ते नो म्हणजे तो डॉक्टरांकडे गेलो आता सर्टिफिकेट खोया डॉक्टरांची विवो जॉईनिंग नो आता हे अप्लाय करता तिने आता खरे सांगला का फोटींग सांगला आमकां खबर ना तो आता बिल्डराकडे सेटिंग येणार आहे आमकां खरं खबर तुमकां काय कळले तिने आता लांब येतले हांगा आपूण एडेस करपाक जाय न्ही बाबा पळय ही डॉक्टरान म्हाका बेड रेस्ट करपाक सांगला म्हणून ते खंय हांगा तो मागीर आता वयतलो डॉक्टराकडे फ्री लेटर घेतलो ते ना आमकां एड्रेस सांगले तो न्हिदला बेडीन न्हिदला काय खंय न्हिदला काय खूब अरे नंबर माझा मेल आता देऊ मॅटर कॅन्सल झालं मेसेज धाडता मेसेज पोस्टपोन म्हणून आपण सेम सेम तुम्हाला मेल केला हवे हो प्रेसिडेंट प्रेसिडेंट माझ्या अजय कोलकर ऑफिस नंबर 312 फोन मारलेले दुसरी कामा करता आमची आता पाटण डीओपी कडे आली ती आम्ही कॅन्सल केली दुसऱ्या मॅटरात सगळे आता माशी आम्ही किती एक्सपेक्ट करता प्रतिमेशन तरी करूच ना तुम्ही त्यांना आमचं लेटर जे धाडले इन्स्पेक्शन आम्ही खुश झाले कोण तरी आपला पॉवर युज करता म्हणून बरं व्हिडिओ आमचा दिसलेले तुम्ही आता किती म्हणलं की फुल्ली डेट आम्ही सांगतो म्हणजे ऍट बेस्ट
ना म्हणजे फोन माका तर याचा ऍड्रेस आहे तो निजला बेट निजला तुला ऍड्रेस तो माग तो फोन झालो आम्ही वयता ते काम आपण कॉल घेऊन तू बी ऍड्रेस दी तू जूस बिन वरता ते काम तू ना ऍड्रेस दी भरपूर आम्ही तसे टेन्शन ऑफिसर आहोत ते सगळे वाटला गेट वेळ सुद्धा वरता बुके वरता ते काम वरता सगळे वरता बिस्किट तुम्ही करपाचे तुम्ही आता इतके व्हडले ऑफिस तुम्ही इन्स्ट्रक्शन करपाचे ना न्हू म्हणून ते एक्सटेन्शन ऑफिसर केला न्हू हे किती नाका प्रत्येक पार्टी हाडे इन्स्पेक्शन जायना ते बटन काम बंद करून स महिने इन्स्पेक्शन करचे इन्स्पेक्शन मिनिंग हे ऑफिस हांगा पिडी ऑफिस कॉम्प्रोमाइज जाल्ले एंटायर ऑफिस इज कॉम्प्रोमाइज दिल्ली काल हांगा दिल्लीचो बोर्ड मार इस्प्रा म्हणून मारे लिमिटेड बिडीओ म्हणून जे मारता हांगा इस्प्रा म्हणून मारे आपल्या ऑफिसाच्या बाहेर तो टीसीपी टीसीपी तो जय देव थंय नाटकां करता हांगा हांगा नाटकां हा नंबर वाढो सगळे दी वयताय काबोल घेऊन घेऊन तुम्ही काय होता ना न्हू तुमचं स्टाफ जाऊन आम्ही वयता प्री प्लॅन कशा डेट घेतली तुम्ही तर म्हाका तर तेच जातले म्हाका तर दिसतं तुमकां तर तुमचं लोक ऐकून वाटतो आणि तुमची हे ना सिस्टम ना पेरोलाची अजून वळखी आहात ऑनलाईन सिस्टम ना फिक्स मार्क करून मिळतात ती पेरोलाची घालता पोर्टलाचे पण हा सांगता कित्याक हांगा तेणी जर त्या डॉक्टरान सजेस्टेड फॉर बेड रेस्ट म्हटलं जाल्यार बेड रेस्ट सजेशनाचे लेटर आसपाचे न्हू ओरल डॉक्टर बेड रेस्ट सांगतो ना तू न्हिद रे म्हणून तुम्ही तुम्ही कित्याक आयतर इम्पॉर्टंट आसले तो फोटी म्हणून येता तो कॉम्प्रोमाइज जाला काय ना ते चेक करपाक जाय आसले न्हू तेणी बिल्डरा कडल्यान कितें खाल्ला ना ते कळपाक जाय आसले तारी ईमेल कसा करतो इनवर्ट कशी करू शकतो व्हॉट्सअपवर इनवर्ट कशी करू शकतो व्हॉट्सअप डॉक्युमेंट इज नॉट अ प्रॉपर मोड कम्युनिकेशन आणि शिकना जाल्यार तर हे लेटर देऊ शकना तो आता हा शिक हा बेड आता हा लेटर इनवर्ट कशी करतो आणि मी इनवर्ट केला तर मी आपण एक क्लार्का गिरी क्लार्का निवडा कसे कोणी घेणार पोया इनवर्ट कोणी केला ते कोण आहे भाव येतो माणी कोण येतो तुम्ही सांगला बघ तुम्ही किती सांगला न्यू तर सीट आता मागे दिता ऍप्लिकेशन आणि मेडिकल मागे दिता हे मॅडम हे सर इनवर्ट कोणी केला ते म्हणजे पोस्ट बाई हांगा ऑफिसात विचारतो इनवर्ट कोणी केला आपण पंचायती सरपंच नाटक होता म्हणून आम्ही आया होते चांगले आम्ही तेच करता जाणार कसे करतो Thank you.
आमका पावना सर अजुना माका जरा पावना मिलेरी पावना मोबाईल पावना आणि ऑफिसातील पावना ब्लड चेक केले ही पावना तो पॉझिटिव्ह झाला की नाही म्हणून त्याला मिळेल न्यू डेट किती दिवस दिवस पडतात मिळाला सात दिवस तुका प्रॉब्लम व्हडलो प्रॉब्लम हा त्यांनी बॅड ड्राईव्ह मारला तो धंदा खबर ना म्हणजे एकटो आता ऑफिस कोण सादो एक्सटेन्शन ऑफिसर आखे ऑफिस हायजॅक करता सर एकूच मॅटर एकूच आहे इन्स्पेक्शन 66 एकूच आहे हातून तालुका पार्टेदार हाय तिकडून आता तो कितके दिवस बरं ना सात दिवस बरं ना आता तो सात दिवसांनी माझं कमांड जर वयता करतो आम्ही ते 15 दिवस बरं ना काय सांगता तर मला तुमचे व्हिडिओ त्यांना डिस्कशन करची ना हे किती ना हायजॅक करता मरे नाका जाल्ले आम्ही दादर सांग सावट घेऊ की तुका एक्सटेन्शन ऑफिसर जाय म्हणून बेगीन आम्ही सांगता आता वयता आम्ही दुसरे मेळटा आम्ही सांगता तिका धाड म्हणून तुला एक्सटेन्शन ऑफिसर तिका नाकाय बी तो तेन सेटिंग केला हा आता तुम्ही म्हणले साथी तू तो धावतो धावतो म्हणून हायजॅक करतो ऑफिस ना तो रिमोट तो कोण घेऊ कोणी ती गेली आम्ही घातल्या तर कंप्लेनी 8-9 आम्ही घातल्या तर कंप्लेनी 8-9 असतात टीव्ही मध्ये 8-9 भेटतील दोन भेटतील आता एक कंप्लेंट केलं इन्स्पेक्शन झाले लागून ना गाडी खबर ना तर 23 कंप्लेनी 23 व 4,000 करोडाचे प्रोजेक्ट 4,000 करोडाचे आखे बार्देस काबार करपाचे नाल्या आम्ही कोणता हाडटा पाटी आणि हा इस्प्रॉ बिल्डर हे म्हणून लिमिटेड म्हणून मारता सोकयता काबार मागीर आणि हांगा येईना आम्ही जे ते कोर्टात पोया कामलेचे सर हे खूप हा आज गाव जे म्हाका दिसता 15 तरी कंप्लेनी हा तिवोलेचे 4-5 दिसतले मागीर तियेचे 4-5 रेवडचे हा दोन कोणे नाम पंचायतीन काय करू ना तो पावर आपला यूज करतात तुम्ही सर हे कंप्लेनी सगळे मात्र तुमचे आता तुम्ही न्यू येला तुम्ही ते सगळे कंप्लेन त्यांना सांगा लास्ट 6 महिन्यात जितके आरजीचे आरजीचे वयल्यान असलेले भुरग्यांचे ना हे इलिगल 6 मीटर रोडाची जितले कंप्लेन हा पण तितले तुम्ही पळया पंचायतीन एकाय पंचायतीन अजून मेरेन इन्स्पेक्शन काढूंक ना आम्ही आता कितें ह्या प्रोजेक्टान बिझी आहा म्हणून आम्ही हो धरला पण बाकीच्या प्रोजेक्टान त्यांच्यानी काढूंक ना सर आणि एक तुम्हाला सांगता हे प्रोजेक्टात पंचायतीन सोपच नोटीस काढला सोपच नोटीस हा की लायसन्स रिवोक करचं म्हणून त्यांनी रिप्लाय केला आणि त्या सोपच नोटीसात तो मागीर 66-7 आमच्या डिओपीन गेला हा 66-7 आता ज्यांना हायकोर्टची ऑर्डर अशी सोपच नोटीसी तुका स्टे ऑर्डर मेळूंक शकना कित्याक इट नॉट अ डेमोलिशन ऑर्डर डेमोलिशन ऑर्डर काढू ना आता इथून वॉल्डर रोड हा सेक्युरिटीचं त्या सेक्युरिटीन किती केलेलं असा आणि पंचायत बॉडीन लायसन्स रिवोक करू ना आणि ते सबड्युटीज हा म्हणून त्यांच्या प्रतिमेशन आमच्या रिपोर्ट सबड्युटीज आम्ही इन्स्पेक्शन करू शकणार आता आमचा तुझ्या पासून क्लिअर आहे तुमच्या इन्स्पेक्शन झालेच सर आमचा किती जाय जे आता पंचायत मंडळचे आहात पण सगळे सपोर्ट करता या प्रोजेक्टात सेक्रेटरी जो असा पण सेक्रेटरीन त्यांना पंचायत त्याचं पॉवर आहे 113 अंडर 113 सेक्शन 113A7 तुमचा 7 दिवसा भीत बेगीच्या बेगीन रिपोर्ट घेऊन किती पॉवर मिसयूज झाला इन्क्रिमेंट ऑफ राईट झाला दुसरे कायदे हे झाला तर तुम्ही एक सर्क्युलर काढा आणि एक मेमोरंडम व्हिडिओ सांगा की 113 आमचा रिपोर्ट दे म्हणून याच्या बाबतीत किती व्हायलेशन झाला आमचा ते दिसतं व्हायलेशन झाला असल्या जे माझी कंप्लेन आहे सगळे शोकोज नोटीस तर ते चॅलेंजिंग केला पण शोकोज नोटीसात तिथं रिप्लाय केलं आता रिप्लाय सॅटिस्फॅक्टरी आहात काय ना त्याचे आम्हाला खबर ना पण तो शोकोज नोटीसाने तो मला पुढे चॅलेंजिंग केला त्याच्या तुला स्टे बी मिळाला की हायकोर्टचा ऑर्डर इट इज नॉट अ डेमोलिशन ऑर्डर 66 कोणाच्या अंडर लागली ती कारण टू अंडर 66-3 तरी पण 66-7 गेला तर इन्स्पेक्शन तुम्ही सर हा इन्व्हॉल्व पाणी द्या मात्र ते हार्ड कोणे कोण लेटर देऊन गेला हे ठीक आहे कोण इन्व्हॉल्व झाला ते किती आला ते आणि सर पळ आज 22 नोव्हेंबर तुमचे कॅलेंडर किती बरेला बिफोर परफॉर्मिंग एनी टास्क
स्टॉप फॉर अ मोमेंट थिंक ऑफ द इफेक्ट इट विल हैव एंड देन बिगिन. यस क्या लगा थे नी ठीक लगा हाँ चितले थे नी राहुल तो मत चितले हाँ अभी देखो हम आगे दिन सीखते हो हर साल नंबर तो 22 तारीख तो यहाँ बोलो एयरपोर्ट आ मेल गला थे नी हाँ बहुत कोई थे और था कोई ये आवट्टा भी देखा नहीं. सर मास्टर रिपोर्ट गया एक सी तेरा चार्टर सेक्रेटरी मेमोरेंडम से दादा मास्टर सेक्रेटरी रिपोर्ट दिया हाँ सर आणि तेवीस कंप्लेनी हा सगळ्यांचे तुमचं नाव तुमच्या व्हॉट्सअपचेर आहे सांचे सात पर्यंत तुमच्या सगळ्या कंप्लेनीचे फोटो तुमच्या व्हॉट्सअपार धाडा. हे सगळे धाड तुमकां आम्ही हेच करता हांगा तुम्ही सगळे रूम पळयता एक कोण मेळटा हांगा रावता हे करता हांगा येत जाता न्हू फक्त आज तीन आरोपी मनोज पवार तुमच्याकडे येईल यांचे किती खात्री येईल तुमच्याकडे आज जे आधीची टीम व मनोज पवार तुमच्याकडे आज मेळपाक येऊ रिजन किए इंस्पेक्शन बट वॉट रिझन ही गेल रिझन ते काय सांगतो इन्स्पेक्शन रिपोर्ट त्यांना काढले इन्स्पेक्शन म्हणून एकदा काढले बाकी सीख रिस्क इन्स्पेक्शन आयुक्त आले आणि सीख ते काढलेच होते सो ही वॉज नोईंग फर्स्ट की तुम्ही इन्स्पेक्शन असा म्हणून पण त्याने मी चार लोक दुसरे जे म्हणून सांगतो त्याला आय एम ऑन दिस आय एम ऑन सिक्स आणि कोणतं इन्स्पेक्शन करा म्हणून चार्ज दुसरा घेऊ पण आदा ऑफिसर बघा आय एम सिक्स तू वत आणि इन्स्पेक्शन कर म्हणून इन्स्पेक्शन ऑफिसर झाले तू सो बोथ आर ऑन दीप नाव ॲट द सेम टाइम रणजीत आज तुम्ही सगळे आमची टीम व तुम्ही स्वतः हंगासर आज व्हिडिओन मेळपाक गेलेले विजीट दिवस किती रिझन मेळपाचे आज आम्ही ऍक्च्युली कामुल्याचे इन्स्पेक्शन आले साईट इन्स्पेक्शन व्हिडिओन दौरलेले 22 तारखेर तिनांक सुमार सो तिनांक सुमार आम्ही पंचायतीन गेले तिनांक सुमार पंचायतीन गेले त्याच्या पहिली आमचा नुबट थंय गेलो कित्याक आमकां तीन जाणांक हे माग केल्ले तेंच्यानी नुबटाक केल्ले कित्याक तेचो आनी विलेजरांची एक कंप्लेन आसली अजयान सेपरेट कंप्लेन घातलेली कित्याक व्हिडिओ हे करिना म्हणून एक्शन घेना म्हणून आनी एज अ पार्टी प्रेसिडेंट म्हाका येयली आमकां येयले की 22 तारीख इन्स्पेक्शन आसता तो थंय गेल्यार तेका पावणे तिनांक सुमार सेक्रेटरी तेका लेटर दिता की हे आसा इन्स्पेक्शन आसा ते पोस्टपोन जाला
आता हे लेटराचेर बरयला आयज 22 तारखेचे इन्स्पेक्शन आयज 22 तारखेक पोस्टपोन म्हणून सांगले. आता पोस्टपोन म्हणून सांगले जाल्यार हांगा रिझन आसा की तो एक्सटेंशन ऑफिसर वन आसा पळय तो एक्सटेंशन ऑफिसर वन खंय लिवेर तेणी लीव मागल्या तेका खंय बेड रेस्ट सांगला डॉक्टरान. आता तेणी बेड रेस्ट मागला म्हणून डॉक्टरान तेका सजेस्ट केला म्हणून जाल्यार हांगा तिसरी पेज काय ना सर्टिफिकेट विर्टिफिकेट तेणी काय लागना ते म्हणटा ते मागीर लायता. ओके बरें हा. आता आमी जे हेतून गेले पळय आता हे जे इन्स्पेक्शनाचे हा पळय अजून म्हाका लेटर पावूंक ना अजयकूय लेटर पावूंक ना. आता हो दुबट थंय पंचायतीन गेलो तेन्ना तेका लेटर मेळ्ळें पावणे दिनांक तेका लेटर मेळ्ळें दिनाच्या इन्स्पेक्शनाक इन्स्पेक्शन पोस्टपोन म्हणून. आता अशेंच हेच्या पयली आमी जे कंप्लेन केल्ले पळय हेच्या पयली हांगा 4 तारीखेक हे आसले 4 सायड इन्स्पेक्शन आसा हेच्या पयली एक लेटर आसले त्याच्या पयली 9व्या म्हयन्यान एक आसले आनी एक इन्स्पेक्शन आसले 13-13-9 सो ते सुद्दा तेंच्यानी पोस्टपोन केले. एवरी टायम हांगाल्या बीडीओ ऑफिसांच्यान आसा पळय हे कंटिन्युअस हांगा हे आसा पळय ती पोस्टपोन जायत आसा कितें इन्स्पेक्शन आसा ती पोस्टपोन जायत. आतां ही इन्स्पेक्शनां पोस्टपोन कित्याक जाता हांगा आमकां तरी दिसता की हे जे ऑफीस आसा बीडीओ ऑफीस हे कॉम्प्रोमाइज जाल्ले आहा. जशी पंचायत कॉम्प्रोमाइज जाला जसो टीसीपी मिनिस्टर विश्वजीत राणे कॉम्प्रोमाइज जाला जसो बीजेपीचो सरकार ह्या इस्प्रोवाक लागून कॉम्प्रोमाइज जाला तशेंच हे आयज बीडीओचे ऑफीस सुद्दां कॉम्प्रोमाइज जाला हे आमकां तरी दिसता. कित्याक 3 फावटी जर तुमी पोस्टपोन करतात लास्ट मुमेंटाचेर कॅन्सल करता जाल्यार हेतून कितें तरी गडबड आहा आनी तुमी इन्स्पेक्शन करपाक भियाता. हेच्या वयल्यान इतलें प्रूव जाता की इस्प्रोवाचो जो कन्स्ट्रक्शन आहा मेगा कन्स्ट्रक्शन आहा तें इल्लिगल आहा आनी तेकाच लागून लास्ट 7 महिने जाले हे जे इन्स्पेक्शन आहा तो डेप्युटी टाउन प्लॅनरूय घेना पंचायतूय घेना बीडीओय घेना. हेच्या वयल्यान आनी एक सिद्ध जाता की हो जो बीजेपीचो सरकार आहा जो गोंयकारपणाचे गजाली करता स्वयंपूर्ण गोंयचे गजाली करता गोंयकारांचे गजाली करता हो सरकार घाटयांचो सरकार जाल्लो हो सरकार दिल्लीकारांचो सरकार जाल्लो आनी ह्या सरकारान सगळें भाड्याक काडलेले आहा आनी हो भाड्याक पडलेलो आहा सरकार. हो प्रमोद सावंताचो बीजेपी सरकार लिटरली दिल्लीकारांच्या फुड्यान लोटांगण घातलेले आहा. कित्याक हे आयज एका इस्प्रावाक वाचोंक एका कन्स्ट्रक्शनाक वाचोंक अख्खे गांवाचो विनाश करता आनी अख्खी डिपार्टमेंटां फ्रॉम पंचायत फ्रॉम बीडीओ टीसीपी सगळीं डिपार्टमेंटां हे कॉम्प्रोमाइज करता कॉम्प्रोमाइज जाल्ली आहा सगळीं बिल्डराच्या बॉल्सांत. आनी सगळ्यांत इम्पॉर्टंट म्हणजे हांगलो जो एमएलए निळकण हळणकर जो एमएलए आहा जेका आमी लेटर केल्ले वचोन लोक गांवांतले लोक वचोन तेका सांगलेले की असो असो प्रोजेक्ट येता जे एक्च्युली तेणें पळोवपाक जाय आसले आमी रस्त्यार येवपाक जायनासले तेणे आडोवपाक जाय आसलो आपलो गांव हटोवपाक ज्या कामुल्ल्यान तेका सगळ्यांत चड मतां पडटा ज्या कामुल्ल्यान जातीचे राजकारण निळकण हळणकर करता त्या कामुल्ले वाचोवपाचें काम ह्या निळकण हळणकराचें आसलें. पूण हो निळकण हळणकर जो मिनिस्टर आसा आनी थियेचो एमएलए आहा पळय हेणे सगळ्यांत व्हडली गद्दारी लोकां वांगडा केल्ली आहा. आमी तेका लेटर केले त्या नंतर तेणी आमच्या नुबटाक आपयलो त्याच्या ऑफिसांच्यान फोन येयलो की एमएलएन कितें रिप्लाय केला तो रिप्लाय व्हरपाक येवं. रिप्लाय कितें केला ह्या निळकण हळणकर हो बोणो काय कोण तो खबर ना म्हाका. हांणी रिप्लाय कितें केला टीसीपी हेका विश्वजीत राणेक एक लेटर मार्क केला की अशी अशी आपणाक कंप्लेन येयल्या कायंडली लूक इन टू द मॅटर खंय. अरे कोणती बायलां म्हणा गांव हांगा काबार जाता आनी तूं लेटर करता तेका लव लेटर करता विश्वजीत राणे हांव हे पळय म्हणून तुका येवपाक जायना तुज्यान कापासतात ना तूं सायडीचेर अजून मेरेन कित्याक येवंक ना वोट घेतलाय मरे थंय लोकांची जातीचे राजकारण करता मरे तूं कित्याक येवंक ना पंचायत तुजी मरे तो कोण तो पांडू काय कोण तो सरपंच आहा तेच्या तोंडान केक बरोवपाक बरो पावलो मरे तूं बड्डे आनी तुका हांगा इन्स्पेक्शन करपाक येना आनी आपूण तेतून इनवॉल्व ना म्हणून म्हाका सांगता तो भितर येला म्हाका सांगता आपूण तेतून इनवॉल्व ना बिल्डरांच्या भानगडी पूण हांव सांगता तूं इनवॉल्व आहा. तुमी हांगा सेटिंगाक गेल्यात तुमी गांव भाड्याक काडलेलो आहा गांव विकपाक काडलेलो दिल्लीकारांक आनी निळकण हळणकर हेका सगळ्यांत इम्पॉर्टंट जबाबदार आहा. ज्या निळकण हळणकरान कोलवाळची वाट लायली सगळे स्क्रॅप यार्डवाले हाडले मुशीर सगळे आखी बस्ती गेले आख्खे कोलवाळची जशी पाड घातल्या पळय तशी थियेची जशी आतां पाड घालपाक सोदता जाल्यार की बस्ती हाडली पळय तसो जो निळकण हळणकर आयज कामुल्लेची वाट लावपाक सोदता म्हणजे हो निळकण हळणकर थिये कॉन्स्टिट्युएन्सीचो एकूय गांव सोडपाक सोदिना आनी ही नालायकी ह्या निळकण हळणकराची चड जाल्ली आसा. तो ओगी रावता हांसपाक पावना तेका तो ओगी रावता थंय मोनो कसो आनी मू करता ती नाटकां पळय निळकण हळणकरान हळणकरान बंद करपाक जाय. आनी सीएम प्रमोद सावंताक इतलेंच सांगता की तुमी आयज बीजेपीचो सरकार जे गांवाचे गांव तुमी नश्ट करता जशी हे बीडीओ ऑफीस हांगाय तुमी आयज कॉम्प्रोमाइज केल्ले आहा. पंचायत मिनिस्टर माविन गुदिनो कालूच आमी सांगला तुमचे बीडीओचे तुमचे पंचायतीचे वेबसायटीचेर कसले सायडी चलतात ते थंय चेडवां विकतात हेच तुमी करतात तुमी चेडवां विकतात नाल्यार प्रोजेक्ट विकतात दोनूच कामां करता लोकांच्या कामाक लागून कांय ना.
जे कॉन्स्टिट्यूशन आता पंचायतींनी चालू झालंय, बिल्डरां खातीर सेटिंग तर तुमचे झालेच असा, आणि तो विश्वजीत राणे ओलिपला. हे विश्वजीत राणे असेंब्लीन आमच्या आमदाराक सांगलेले की आपण येतलो आणि असेंब्ली सोपल्या उपरांत येतलो, असेंब्ली सॉरी चलताना येतलो आणि ते सायटीचे इन्स्पेक्शन करतले. आजून तरी कोण दाखवून ना, त्याच्या उपरांत त्याच्या बंगल्यावर आमची मिटींग झाली, थंयसर त्या वचून त्या सांगले, त्यांनी आपला प्रॉमिस केले की सगळे आपण इन्स्पेक्शन करून घेता, प्रोजेक्ट बंद उडयता म्हणून अजून मेरेन बंद पडलेलो ना. सो ह्याच्या वयल्यान हे इतल्या लोकांनी लक्षात दवरपास जाय की हे जे बीजेपीचो सरकार आहा तो गोंयकारपणाची गजाली करता, गोंयकारांक राखपाची गजाल हे गोंयकारांचे न्हू, हे दिल्लीकारांचो सरकार जाल्लो, बिल्डरांचो सरकार जाल्लो, बस्तेवाल्यांचो सरकार जाल्लो. आणि हो जर बिडीओ आता जर परते तिने आता सांगत 7 दिसांचे जर इन्स्पेक्शन काढटा म्हणून, जर तो इन्स्पेक्शन काढिना ह्या हेच्या हांगा पार्टी हाडून लायतले आम्ही इस्प्रावा बिल्डर म्हणून, इस्प्रावा बिल्डर ऑफिस म्हणून मारताले, तशेंच ते जेडीओच्या ऑफिसान मारताले, सगळी कडेन कित्याक ही बिल्डिंगूच इस्प्रावची जाल्ली आहा, ही बिल्डिंगूच दिल्लीकारांची जाल्ली आसा. नाना कडून लोकांक तुम्ही गोंयकारांक फोणान घालतात आणि अशेंच वयर वयर चडयतात, दीस वेस्ट करतात, काबार करून उडयला आमचे सगळे. सो ही वॉर्निंग परती हे व्हिडिओ काढता तेका फर्स्ट टाइम तेका सांगला, आमचे बाकीचे जे 23 कंप्लेनी आहात ते 23 कंप्लेनी जे व्हॉट्सएप तेका आयजूच आम्ही धाडटले, माझ्या मोबाईल वेळेला माझ्या व्हॉट्सएप वेल्यान तेका पर्सनली धाडटलो आणि आमकां तेचेरूच तिने एक्शन घेतलेली जाय. प्रोजेक्टाचेर कितली इन्स्पेक्शन सुद्धा काढली, आता तिसरे इन्स्पेक्शन काढले आणि ते कसे सुद्धा जोक ऐका तुम्ही, पहिली 13-9 तारखेचे काढले पण 13-9 म्हणजे 13-9 तारखे काढले पण त्यांना 12 तारीख आमका लेटर येतात इन्स्पेक्शन पोस्टपोन म्हणून, मागील काढले 4-10 तारीख काढले 3-10 तारीख आमका लेटर येतात इन्स्पेक्शन पोस्टपोन म्हणून, आणि आज 22 तारीख इन्स्पेक्शन आले 22 तारखेक अजून आमका लेटर मेळूंक ना, त्याका एकट्याक मेळचे पंचायतीन गेलो म्हणून की इन्स्पेक्शन पोस्टपोन म्हणून कॅन्सल म्हणून. म्हणजे हे किती म्हणजे भियातात ना, 7 महिने झाले बीडीओ भियाता इन्स्पेक्शन करपाक, पंचायत भियाता इन्स्पेक्शन करपाक, आणि तो डेप्युटी टाउन प्लॅनर भियाता, म्हणजे या दिल्लीकरांक तांबुल्ले गाव विकपाचं हे षडयंत्र असा. आणि निळकंठ हळदणकर भीतर वांगड्यान त्यांच्या ऑफिसात बसून सगळी सेटिंगा करता, आरोप आमचो आणि निळकंठ हळदणकरान हितून कितीतरी साझेदारी या पार्टनरशीप सगळी गुड्डीसांव हिंदी केली असा, कितीतरी उखलले आरोप आम्ही डायरेक्ट निळकंठ हळदणकरांचे घालतात, गाळ डिफेमेशन केस पळयता तुका. आम्ही सगळे वयल्यान म्हणजे वयल्यान म्हणजे हांगाच न्हू, वयलो बापूय त्यांचो हा मोदी आणि शाह बदला पण थंयच्यान सगळे चलता, हे गोंयच्यान चलना, हे एकड पुतली हे जे हणेकर कितें तूं चिरीमीर 5% 10% जे थारयले हे जाले, हे सगळे खाल्लेले 5-10% आणि वयल्यान सगळ्यांचे सेटिंगा वयल्यान दिल्लीच्यान जाता, तेका लागून आख्खे गोंय दिल्लीकारांक विकलेले वयता, ते गांवांत तूं मैड्या वच, आख्खे मैड्या दिल्लीकारांक विकला, आजगांव वच, आख्खे आजगांव दिल्लीकारांक विकला, शिवोले पळय, आख्खे शिवोले दिल्लीकारांक विकला, प्रत्येक गांव हांगा हेका विकलेला आसा, दिल्लीकारांक विकलेला, हेचो मिनींग हे डबल इंजीन सरकार, हे डबल इंजीन डबल धोका करता, डबल डिस्ट्रक्शन गोंयचे करता. ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर जे आहेत मेळपाक गेले त्यांना आता किती सांगतो तुम्ही, आता सेकंड इन्स्पेक्शन काढता, आता त्यांनी सांगला सेकंड इन्स्पेक्शन काढता की तो आता कोण बॅड ड्रेस आहात पण त्याच्याकडे मेळपाक वचपाक जाय, त्याचा एड्रेस घेतला आता तो कोण तो तारीख आहे, कोण तो खरंच बॅडीचेर न्हिदला काय आणि खंय न्हिदला पण आमकां पळोवपाक जाय, कित्याक आमकां तरी डाऊट असा की हांगा हो एक्सटेन्शन ऑफिसर कॉम्प्रोमाइज झालेलो, हे ऑफिस कॉम्प्रोमाइज झाले आणि हे इन्स्पेक्शन कित्याक काढलं हे सांगता. अजेन सगळे कायदे सांगून आख्खो पंचायत राज सगळे कायदे मांडून तेंका लेटर केले की बीडीओ आपली पॉवर असा ती मिसयूज करता म्हणून, ते लेटराक भिवून थंयच्यान मागीर डीओपीन हांगा मेमो काढले, कारण ते मेमोक लागून हेंच्यानी नाईलाजाक हे इन्स्पेक्शनाची नाटकां केले, हे इन्स्पेक्शन सारखे न्हू हे नाटकां, कित्याक तेंका खबर आसली आम्ही लेटर काढलेले आणि आदल्या दिसा आम्ही कॅन्सल करतले म्हणून, हे सगळे सेटींग सगळे ड्रामा हे सगळे बिल्डर चलयता कशे चलताय. इन्स्पेक्शन ऑफिसर कितले आसात? 2 आसा, एक तो म्हणटा तो पहिलीच्यान लिव्हर आसा पळय, तो सीक लिव्हर आणि हो आता इमर्जन्सी सीक लिव्ह झाली. आणि कोणाक चार्ज देऊ शकणार आता? आम्ही त्याला सांगला फुडले फाऊट जर तो आता येणार तर तो जर फाल्यां सीक पडलो तो कोमान गेलो आणि किती झाले तू किती करतलो? आम्ही त्याला सांगला तू पहिली डीओपी कडे वच, डीओपीक तू सांग की बाबा आपणाक दुसरो एक्सटेन्शन ऑफिसर जाय, आणि आमकां जर ह्या एक्सटेन्शन ऑफिसराचेर आता विश्वासूच उरलो ना, आता आमची 5 डीओपी कडे दुसऱ्या मॅटरान आता हे आसा अपॉइंटमेंट आसा, आम्ही तिका डायरेक्ट सांगतले की आमच्या इन्स्पेक्शनाक कोण तरी बरो क्लीन ऑनस्ट एक नॉन करप आणि क्लिअर इमेज आसलेलो एक्सटेन्शन ऑफिसर आमकां दी म्हणून तांबुलेच्या मॅटरान, कित्याक हो मॅटर सादो ना, हो मॅटर वयल्यान मोदी अमित शहा पासून सगळ्या कडल्यान हांगा सगळे पावला. सो इन्स्पेक्शन ऑफिसर रिकवर जाय सर? आम्ही रावचे ना, आम्ही सांगला 7 दिवस आमकां जाता इतले बेगीन जाय, कित्याक आता 7 महिने झाले, तू दुसरो एक्सटेन्शन ऑफिसर गोयच्यान खूप बिडीओ आसा सगळ्या 12 तालुक्यांनी हा सुद्धा थंयच्यान हाडून आमकां दी एक कोण तरी. आता आम्ही बीडीओ ऑफिसान येयले हांगा रिगार्डिंग दामुल्लेचे जे आमचे
मॅटर असले त्याची साईड इन्स्पेक्शन असली 22 तारीख आमकां इन्स्पेक्शन करता म्हणून सांगलेले. आता आम्ही थंय गेले जाल्यार आमकां कळ्ळे की इन्स्पेक्शन कॅन्सल झालं बिकॉज एक्सटेन्शन ऑफिसर सीक मागला सीक लीव सीक असा डॉक्टरान आपणाक बेड रेस्ट कर म्हटला म्हणून. आता तितून कितले खरे आहा फटे आहा ते आमकां कळटले. आम्ही त्याच्या घरा वचून पळयतले तो खरोच बाबा न्हिदला काय कितें आला ते. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट गजाल म्हणल्यार हे आता थर्ड टायम हे इन्स्पेक्शन पोस्टपोन झाले आसा. हेच्या पयली 13/9/2023 ह्या दिसा इन्स्पेक्शन आसले ते 12 तारीख आमकां नोटीस धाडून पोस्टपोन केले. मागीर 4/10/2023 ह्या दिसा इन्स्पेक्शन तेची नोटीस आमकां 3 तारखेक मेळ्ळे आनी आयज 22 तारखेचे इन्स्पेक्शनाची आहा तेची नोटीस आमकां 22 तारीख मेळ्ळे. सो हेच्या वयल्यान आमकां तरी दिसता की हे ऑफिस खंय तरी कॉम्प्रोमाइज जाल्ले आसा. हे बीडीओचे ऑफिस जशी पंचायत कॉम्प्रोमाइज जाला जो पीसीपी मिनिस्टर विश्वजीत राणे कॉम्प्रोमाइज जाला जसो प्रमोद सावंताचो सरकार कॉम्प्रोमाइज जाला जशी पंचायत कॉम्प्रोमाइज जाला निळकण हलनकर एमएलए सिमीचो कॉम्प्रोमाइज जाला तशें जे बीडीओचे ऑफिस आनी पीसीपीचे ऑफिस ही सगळी कॉम्प्रोमाइज जाल्ली आहा. आनी हेंच्या सगळ्यांचेर आता इस्प्रवा लिमिटेड म्हणून पार्टी मारपाची बोर्ड मारपाचो तितलो टायम उरलेलो आहा. ही सगळी हांगा सेटिंगां जाल्या कित्याक हो प्रोजेक्ट इनलिगल आहा म्हणून सगळ्यांक खबर आहा. आनी ताकाच लागून खंयचेच डिपार्टमेंट आख्ख्या सरकाराची डिपार्टमेंटां हांगा इन्स्पेक्शन करपाक सोदिना. हेचो मिनींग हे सरकार दिल्लीकारांच्या फुड्यान भाड्याक पडलेले आहा. हे सरकार दिल्लीकार चलयता. ह्या प्रमोद सावंताक दिल्लीकार चलयता. विश्वजीत राणेंकर चलयताच चलयता तें सांगपाची गरज ना. आनी हो जयदेव कल्लो गुड्डीसांव मनीस तो सगळ्यांक खबर आहा. ही सगळी जी नाटकां आहा पळय ही सगळी खंय ना खंय एक्सपोज जावपाक जाय लोकांक कळपाक जाय. आमी आतां ताका सांगला आनी 23 कंप्लेनी आमचे ते 23 कंप्लेनी बीडीओक सांगला की तुका आमी वॉट्सएपाचेर धाडटले ऑलरेडी फायली तेंच्या भितर आहा कित्याक तेका मेळचे ना. तो पांय सोडतो 8 दीस काडटलो फक्त फायली सोदपाक. तेका आमी वॉट्सएपाचेर धाडटा तेच्या भितर तूं एक्शन बेगिनातले घे. थिवी पंचायतीन आसा, आजगांव पंचायतीन आहा, शिवोली पंचायतीन आहा, रेवाड्या पंचायतीन आहा आनी ही कांबोले पंचायतीन. हे 5 पंचायतींतले कंप्लेनी सध्या हांगा इनवर्ट जाल्या. त्या कंप्लेनीचेर तेणी एक्शन घेवपाची म्हणून आमी डिमांड केल्लो आसा. आनी तशेंच इन्स्पेक्शन जाता इतले बेगीन इन्स्पेक्शन नॅक्स्ट इन्स्पेक्शन काडून जर एक्सटेंशन ऑफिसर हांगा ना जाल्यार दुसरे एक्सटेंशन ऑफिसर घेवन ते इन्स्पेक्शन कंप्लीट कर आनी आमकां रिपोर्ट दी म्हणून आमी सांगलेले. आनी तो सध्या तरी एग्री जाल्लो पूण आमकां हे एग्रीमेंटाचेर मात सुद्दा विश्वास ना कित्याक हे 7 महिने फोटींगपणा करिता. हो सरकारूच फोटींग लोकांचो आनी हांगा ऑफिसर बनल्या पळय ते फोटींग जाल्ले आहा. ते हांगा लोकांची सॅलरी घेता पूण काम लोकांक लागून करिना. काम दिल्लीकारांक लागून करता. पंचायती लोक निवडून हाडटा कोण गोंयकार आनी काम कोणाक लागून करता दिल्लीकारांक. हे हांगा सध्या जाल्ले आहा गोंय. तो गए.